नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो. आज मी आपल्यासाठी एक सुंदर असं ॲप घेऊन आलेलो आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडत असताना विद्यार्थ्यांना 100% वाचन लेखन येणे हे अपेक्षित असतं. मात्र आपले एक दोन विद्यार्थी असे असतात की ते पूर्ण 100% तयार होऊ शकत नाही, आणि म्हणून आपण ठामपणे सांगू शकत नाही की माझा वर्ग अपेक्षित आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल साहित्याच्या सहाय्याने ज्या विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त सराव करून दिला, तर विद्यार्थी सहज प्रगत होतो हे माझ्या लक्षात आलं, आणि मी एक ॲप डिझाईन केलेला आहे. ह्या ॲपची लिंक मी व्हॉट्सअपद्वारे आपल्याला पाठवत आहे. हे ॲप इन्स्टॉल करून घ्या, फक्त 7 MB आहे, आणि इन्स्टॉल केल्यानंतर हे पूर्णतः ऑफलाईन चालणारं ॲप आहे. इन्स्टॉल झाल्यावर ते ओपन करा. ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक खाली एक सूचना दिली आहे की शेजारी जे चित्र आहे याप्रमाणे जर मेसेज आल्यास कृपया ॲप पुन्हा सुरू करा. हा मोबाईल रॅमचा प्रश्न असू शकतो, असं अभ्यास घटक जास्त प्रमाणात असल्याने असं होऊ शकतं, असं एक सूचना दिली आहे. इथं स्टार्ट इथं आपण ॲपला सुरुवात करायची. या 8 पेजमध्ये मुळाक्षराचं वाचन लेखन, 14 खडी वाचन लेखन, साधे कानाचे वाक्य लेखन वाचन लेखन, पहिली व दुसरी ओलांडी, ओकाराचे शब्द, दुसरा ओकार, एक मात्र, दोन मात्राचे शब्द, असे 8 टॅब आहेत. त्यापैकी आपण एक एक टॅब पाहूया. बघा, पहिली टॅब मुळाक्षराचं वाचन लेखन. ही टॅब ओपन केल्यानंतर त्यात पूर्ण अपासून मुळाक्षर आहेत. कुठले एक मुळाक्षर तुम्हाला असा आवाज होतो, आणि मग त्या मुळाक्षरावर आधारित मी असे 3-3 शब्द प्रत्येक मुळाक्षराच्या आधारावर लिहायचे अशी एक अपेक्षा आहे, आणि ते विद्यार्थ्यांना वाचायला लावायचे, आणि त्याला पुसण्यासाठी इथे एक बटन दिलं आहे ते पुसायचं आहे. आपण दुसरी टॅप पाहूया, 14 खडीची. 14 खडीची आपण पाहूया आता. बघ, 14 खडी इथं क ची ओळ आहे, ख ची ओळ आहे, ग ची ओळ आहे, सगळ्या क पासून तर ज्ञपर्यंत प्रत्येक 14 खडीच्या ओळी हे इथं तुमच्यासाठी दिलेल्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी दिल्या आहेत. आता ही ओळ जर आपण विद्यार्थ्यांना दिली, तर ही ओळ आपण विद्यार्थ्याला लिहायला लावायची. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण सराव करायला लावू शकतो, आणि इथं फुलं पुसलं हरलं असते पुसलं जातं. अशा कपासून तज्ञापर्यंत सर्व ओळी आपल्याला इथं वाचायला पाहायला मिळते. तिसरी एक टॅब आहे, साधे आणि कानाचे शब्द. ह्याच्यामध्ये हे बघा, इथं वरती साधे शब्द आहेत, जवळजवळ 70 शब्द मी इथं ॲड केलेले आहेत, आणि खाली कानाचे शब्द आहेत. हा शब्द सुद्धा दगड, हा शब्दावर क्लिक केले विद्यार्थ्यांनी इथं दगड लिहायचं आहे. दगडू लिहायचा आहे, त्याला पटेल ते शब्द विद्यार्थी लिहित. नंतर दौत हा घेऊ शकत नाही कारण असे वेगवेगळे त्याला पटेल ते शब्द विद्यार्थी लिहित बसेल. पुढची टॅब आहे, हे पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटीचे शब्द, आणि पहिल्या ओकाराचे शब्द, पहिल्या ओकाराचे शब्द. तिचे 3 ऑप्शन आहेत बघा, पहिल्या वेलांटी शब्द, दुसरी वेलांटी शब्द, आणि पहिल्या ओकार शब्द. तुम्ही ज्याच्यावर क्लिक करणार लेखनाचा सराव आपल्याला विद्यार्थ्यांना करता येणार आहे. एक टॅबचा आपण परिचय करून घेऊया. हे आहे जोडाक्षरे संग्रह आणि रची जोडाक्षरे व 151 वाक्य वाचन. या टॅबमध्ये तुम्हाला फक्त जोडाक्षर तुम्हाला वाचायचे, तरी जवळजवळ 70-80 जोडाक्षर आहे. त्यानंतर रचे जोडाक्षरे जे मुलांना अधिकाधिक अवघड वाटतात, असे रचे जोडाक्षरे इथं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे 151 वाक्य इथं दिलेले आहे, इथं आहे हे वाक्य विद्यार्थी वाचन आणि लेखनाचा प्रयत्न करेल. समजा बघा, बबन मदत कर, असं वाचण्याचा प्रयत्न केला. बबन सराव इथं दिलेला आहे.
शेवटचं जे टॅब आहे ती विद्यार्थ्यांचं आवडीची टॅब आहे. समजा टॅब वगैरे जर लहान चित्र आहे ते चित्रावर क्लिक केले तर ससा म्हणजे प्रत्येक शब्दावर आधारित त्याने एक किंवा दोन वाक्य लिहायचे आहे आणि लिहून झालेलं फाडून ठेवायचं आहे. असं सुंदर ॲप जे मुळाक्षरापासून तर वाक्य लेखनापर्यंत चित्र वाचनापर्यंत विद्यार्थ्यांनी घेऊन जाऊ शकतो. मराठी विषयाचा अतिशय सुंदर असा अभ्यास या ॲपद्वारे होऊ शकतो आणि म्हणून हे ॲप विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटते. हे ॲपद्वारे तुम्ही तुमच्या प्रत्येक पालकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून दिले तर एकही विद्यार्थी आपला अप्रगत राहणार नाही आणि विद्यार्थ्यांची पालकांची जी तक्रार असते की माझा मुलगा सारखा मोबाईल खेळतो ही तक्रार ही दुरवणार आहे. याचबरोबर मी गणिताचे 4 ॲप तयार केलेले आहेत जे सरावासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हे ॲप जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घेतले तर गणित आणि मराठी हे दोन्ही विषयात 100% विद्यार्थी सहज प्रगत करू शकतो.